काल माननीय पवार साहेबांनी दिल्लीला एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि श्री अनिल देशमुख जी पहिले ऍडमिट होते नंतर होम क्वारंटाईन होते त्यामुळे परमवीर सिंग यांचं पत्र चुकीचं आहे असा सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर तात्काळ मी एक व्हिडिओ रिलीज केला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्पष्टपणे त्यांनी घेतलेली प्रेस दाखवली आणि त्यानंतर माननीय पवार साहेबांचे जे ट्विट्स आहेत त्या ट्विट्स मध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की ते जणू काही नागपूरलाच होम क्वारंटाईन होते. हे खरं नाही आहे. या संदर्भातला पॅसेंजर मॅनिफेस्टो आहे. ते जेट प्रायव्हेट जेटनी मुंबईला आले होते. ते मुंबईमध्ये होते आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की माझ्याजवळ दोन पोलीसचे मॅनिफेस्ट आहे की ज्याच्यामध्ये त्यांचे मुवमेंट दाखवलेले आहे. त्या झाले आहेत की नाही मी याच्यावर काही भाष्य करणार नाही. त्यासोबत श्री परमबीर सिंग यांनी जे काही त्या ठिकाणी पत्र लिहिलं आहे त्या पत्रामध्ये SMS किंवा व्हॉट्सअपचा जो पुरावा लावला आहे त्यामध्ये अतिशय स्पष्टपणे परमबीर विचारतायत की वाझे कधी भेटले आणि त्यात ते पाटील असं म्हणतायत February 8. त्यामुळे काल पवार साहेबांनी चौकशीही न करण्याकरता किंवा राजीनामा द्यायची आवश्यकता नाही याकरता जी कारणं सांगितली मला असं वाटतं की पवार साहेबांना चुकीचं ब्रीफिंग देण्यात आलं आणि एवढ्या मोठ्या नेत्याला अशा प्रकारे चुकीच्या गोष्टी त्यांच्या तोंडातून वदवून उघडं पाडलं. खरं म्हणजे NCPनेच विचार केला पाहिजे की याच्या पाठीमागे कोण आहे कारण त्यातली सगळ्या गोष्टी या चुकीच्या निघालेल्या आहेत आणि 15 ते 27 दरम्यान कोण कोण त्यांच्या घरी गृहमंत्र्यांना भेटत होत या संदर्भातली सगळी माहिती ही आपल्याला उपलब्धच आहे किंवा उपलब्ध होऊ शकते.